नमस्कार मित्रांनो, अटल भूजल योजना वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अमरावती। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता अटल भूजल योजना। मित्रांनो, भूजल योजना म्हटल्यावर जे भूजल राहतं ज्याला आपण अंडरग्राऊंड वॉटर सुद्धा म्हणू शकतो। सर, आपलं नाव सांगा पूर्ण। नमस्कार माझ्या सर्वांना, मी कमलेश अंजिरे। जी अटल भूजल योजना ही माननीय वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत आहोत। सर, आपल्या मागे एक मॉडेल दिसत आहे मला, तर ते नेमकं कशाचं आहे ते एकदा थोडं एक्सप्लेन करू शकाल? सर, आपण बघू शकता की आपण हे एक रेन वॉटर हार्वेस्टिंगचं एक मॉडेल बनवलेलं आहे। त्या माध्यमातून आपण सांगायचं झालं की हे सर्वांसाठी करण्याची एक काळाची गरज आहे। आजपर्यंत काय झालं आपण की जे पाणी आपल्याला निसर्गाकडून भेटलं किंवा आपल्याकडे जेवढं उपलब्ध होतं त्याचा आपण काय केला, म्हणजे वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात उपयोग केला। पण आता मला असं वाटतं की आता ही काळाची गरज आहे, कारण की आपण पाण्याचा वापरापेक्षा त्याचा उपयोग खूप करत आहे। कारण की त्याचं म्हणजे भरपूर पडणारा पाऊस जर पाडला आपण, जे आम्ही एक जलसुरक्षा आराखडा पाहतो त्यावेळेस एक म्हणजे वाजवीपेक्षा पाणी खूप कमी दिसतं आम्हाला, आणि त्या माध्यमातून काय केलं पाहिजे आपण शहरामध्ये एखाद्या कारखान्यामध्ये तुम्हाला दिसतील त्यावेळेस काय केलं आहे तुम्ही बघू शकता की एक आपल्या घरावर काय केलं आपण अशा पद्धतीनं एक पाईपलाईनच्या एक डेपो तयार केलेलं आहे। त्या डेपोचं एका पाण्याच्या साठवण टाकीमध्ये थोडं पाणी आपण त्याचंही काढलेलं आहे, आणि एक दुसऱ्या बाजूनं एक शोषकट्ट्यामध्ये पाण्याचं आपण काढलेलं आहे। आणि हे काय होईल, या शोषकट्ट्यामधून पाणी कालांतरानं काय होईल, हे थोडं थोडं करता करता जमिनीमधून त्याचा निचरा होऊन हे आपल्या विहिरीमध्ये त्याचा फायदा होईल। म्हणजे जो आपला मेन उद्देश होता आपल्या अटल भूजल योजनेचा आणि शासनाचा जो उद्देश आहे की जे छतावरचं जे पाणी आहे ते पाणी नेमकं या मॉडेलच्या माध्यमातून शेवटी या पट्टा किंवा या विहिरीच्या माध्यमातून आपल्या विहिरीची किंवा भूजल पातळी वाढवणं हा एक आपला एक। तर मित्रांनो, बघा मॉडेल आहे जसं की या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, हा पाऊस आहे असं आपण कन्सिडर करू। हा पाऊस पडतो आहे आणि घराच्या छतावरनं तो या पाईपमध्ये जमा होतो आहे, बरोबर। आणि या पाईपच्या माध्यमातून बघा कनेक्टिंग पाईप आहे, या ठिकाणी टँक आहे, या टँकमधून हा या ठिकाणी शोषखड्ड्यात जाईल। आणि ह्या शोषखड्ड्यात फिल्टर आहेत, काही फिल्टर असतात म्हणजे जैविक फिल्टर आपण म्हणू शकतो, ज्याच्यात मोठे दगड असतात, रेती असते, गिट्टी असते, अशा प्रकारचे पदार्थ वापरून ते फिल्टर तयार केलं जातं। आणि ते फिल्टर झालेलं पाणी म्हणजे गाळ विरहित पाणी शेवटी विहिरीत सोडलं जातं। त्यामुळे काय होईल की विहिरीच्या पाण्याची लेवल वाढेल आणि पर्यायाने आपली जे भूजल पातळी आहे ते सुद्धा वाढेल। तर फार अतिशय उत्कृष्ट अशी माहिती सरांनी आपल्याला दिली। मित्रांनो, सर जे आहेत हे एका एनजीओ मार्फत काम करतात आणि योजनांमध्ये शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, संबंधित विभाग जो असतो, डिपार्टमेंट असतो, त्यांच्याशी समन्वय साधून शेतकऱ्यांच्या लाभाच्या गोष्टी कशा करता येतील या संबंधी काम करतात। तर सर, परत तुमचं एकदा नाव सांगा। नमस्कार, माझं नाव कमलेश श्रीरामजी अजमेरे। ओके। आणि माझ्यासोबतच माझे सर माझ्यासोबत आमचे जिओलॉजिस्ट आहेत। सर, आपलं नाव सांगा। नमस्कार, उमेश शाह। ओके, थँक्यू। अटल वैज्ञानिक, अच्छा, हायड्रोजन जिथं आपली जे भूजल पातळी कमी होते त्याच्यावर काय काय आपण उपाययोजना करू शकता आणि पाणी पातळी कशी होईल करू शकता, बरोबर, जे आम्ही सर्वे करू आणि अटल भूजल योजना किंवा जीएलटे मार्फत आपण काय काय योजना राबवू शकता याची आम्ही माहिती पाहतो। अच्छा, म्हणजे टेक्निकल ज्या गोष्टी लागतात डिपार्टमेंट कडून त्याची तुम्ही मदत करता आणि भविष्यात येणारा जे संकट आहे, कारण की पाणी हा खूप एक म्हणजे पाणी म्हणजे जीवन आणि समोरच्या काळात त्याचा शॉर्टेज पडणार आहे ही आपली गोष्ट म्हणजे नाकारता येत नाही, तर त्याच्यासाठी आपण आताच काय उपाययोजना करू शकतो, तर त्यासंबंधी आपण एक फार चांगलं कार्य करतात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो। आणि या युट्यूबच्या माध्यमातून आपले जे विचार आहेत किंवा तुमच्या ज्या योजना असतील किंवा तुमचं मॉडेल असेल ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल असे मी अपेक्षा ठेवतो। तर सर, मी परत तुमचे सर्वांचे आभार मानतो। थँक्यू। ठीक।